नमस्कार रसिकहो, नमस्कार. मी डॉक्टर योगेश जोशी सी इंडिया चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत करतो. साई इव्हेंट्सच्या वतीने घेऊन आलो आहोत एक नवा कोरा कार्यक्रम आठवणीतील कविता. प्रत्येक रसिकाच्या मनातील एक हळवा कोपरा व्यापणारी व मनाला भावणारी एक कविता, मग ती स्वतः रचलेली असो किंवा वाचलेली, त्या कवितांची अनोखी मैफल आठवणीतील कविता. स्कूल लाईफ किंवा कॉलेज लाईफ विसरू म्हटलं तरी विसरता येत नाही. मित्र आणि मैत्रिणी स्कूलच्या आठवणी, मित्र आणि मैत्रिणी स्कूलच्या आठवणी, कॅन्टीनमधलं कटिंग, सुट्टीतलं प्लॅनिंग, कॅन्टीनमधलं कटिंग, सुट्टीतलं प्लॅनिंग, मधल्या सुट्टीची घंटा, कधी कधी भांडण तंटा, मध्येच रजा व खाडा, मध्येच रजा व खाडा, त्यावर शिक्षकांचा ओरडा, या सगळ्या आठवणी मोठ्या झाल्यानंतर जागरूक होतात रियुनियनच्या मीटिंगमध्ये किंवा व्हॉट्सअपच्या चर्चेमध्ये. या आठवणींना उजाळा दिला जातो. ह्याच शाळेतल्या आठवणींची कविता आपल्यापुढे घेऊन आलेले आहेत ज्योती गणेश जाधव. बीकॉम बीएड गेली 12 वर्ष संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आंतरशालेय स्पर्धा व महाविद्यालयीन स्पर्धा, क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग आणि अनेक पारितोषिके त्यांना प्राप्त झाली आहेत. हस्तकला व वाचनाची त्यांना आवड आहे. मधूनमधून काव्यलेखनही सुरू असतं. त्यांच्या कविता चिमुकली चिवताई या काव्यसंग्रहामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. उत्कृष्ट अध्यापनाबद्दल त्यांना प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे. बघूया त्यांच्या शाळेतल्या आठवणी काय सांगून जातात बरं. नमस्कार, माझ्या कवितेचं शीर्षक आहे मस्त होती ती स्कूल लाईफ. मस्त होती ती स्कूल लाईफ, बाई वर्गात नसताना काही करायचो मी फळ्यावर टाईप, पण कधीच करत नव्हतो मी वाईफ. मस्त होती ती स्कूल लाईफ, कळत नव्हतं तरी म्हणायचो कशी असेल रे ती माझी होणारी वाईफ. अहो कळत नव्हतं तरी म्हणायचो कशी असेल रे ती माझी होणारी वाईफ, कधी बदलणार ती माझी लाईफ. मस्त होती ती स्कूल लाईफ, तासाला तर कधीच नेलं नाही मी मराठीचं बुक. तासाला तर कधीच नेलं नाही मी मराठीचं बुक, दिवसभर मी बदलत बसायचा स्वतःचा लुक. मस्त होती ती स्कूल लाईफ. मधल्या सुट्टीची वाजली रे वाजली बेल, अहो मधल्या सुट्टीची वाजली रे वाजली बेल, की तडका निघायचो खायला मी तिखट तिखट भेळ. मस्त होती ती स्कूल लाईफ. परीक्षेला लगेचच व्हायचा माझा गणिताचा पेपर, परीक्षेत लगेचच व्हायचा माझा गणिताचा पेपर, माझ्या नादाला लागून बिचारा नापा झाला टॉपर. मस्त होती ती स्कूल लाईफ. कधीतरी मिळायचा मला शाळेतून हाफ डे, कधीतरी मिळायचा मला शाळेतून हाफ डे, गुपचूप साजरा करायला जायचो मी मित्राचा बर्थडे. मस्त होती ती स्कूल लाईफ. मस्त होती ती स्कूल लाईफ. वा, मॅडम ती कविता पाहिल्यानंतर मला मोबाईलवरती एक इंग्लिश हे ॲप आठवलं. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही एकत्र करून इंग्लिश, याच्याने आपण मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये टाईप करू शकतो. तसंच आजच्या आपल्या मराठी भाषेमध्ये इंग्लिशच्या शब्दांचा सर्रास वापर केला जातो, पण हो त्यातलं सौंदर्य मात्र वेगळं आहे. त्यामुळे ह्याच्यात जरी इंग्लिश शब्द आले असले तरी कवितेच्या दृष्टीने आणि फॅन्टसीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. मोबाईलवरनं आठवलं, आज आपली पिढी पूर्ण मोबाईलच्या आहारी गेलेली आहे असं आपण बरेचदा म्हणतो. मोबाईल आवश्यक खरं आहे, पण मोबाईलचं वेड असावं असं नाही. हेच वेड अति झालं तर तो मोबाईल स्वतः येऊन आपल्याला सांगेल अरे जरा माझा वापर कमी करा रे. तर अशा पद्धतीची फॅन्टसी घेऊन ज्योती जाधव आपली पुढची कविता घेऊन येत आहेत. नमस्कार, माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे मी भ्रमणध्वनी बोलतोय. मी एक भ्रमणध्वनी बोलतोय, सूचना वजा समज मी देतोय. मी एक भ्रमणध्वनी बोलतोय, सूचना वजा समज मी देतोय. माझा वापर
जरा जपून करा असंच मनापासून सांगतोय. म्हणून मी तुम्हाला सूचना वजा समज देतोय. तुम्ही माझ्यासाठी कितीतरी स्वतःला व्यस्त करून ठेवताय. अहो, तुम्ही माझ्यासाठी कितीतरी स्वतःला व्यस्त करून ठेवताय. माझ्यातच व्यस्त राहून तुम्ही स्वतःला विसरून जाताय. म्हणून मी तुम्हाला सूचना वजा समज देतोय. मी आल्यापासून तुम्ही सर्वच नातीगोती विसरून गेलाय. अहो, मी आल्यापासून तुम्ही सर्वच नातीगोती विसरून गेलाय. विसर पडायला नको म्हणून लहानसा संदेश पाठवतोय. म्हणून मी तुम्हाला सूचना वजा समजली देतो. एक वेळ घरदार तुम्ही विसरता पण मला सोबत घेऊन जाता. एक वेळ घरदार तुम्ही विसरता पण मला सोबत घेऊन जाता. त्यातूनच विसरलो कधी घरी तर दुरूनच माघारी फिरता. म्हणून मी तुम्हाला सूचना वजा समज देतोय. नवरा बायको तुम्ही एकीकडे तर मुलं आपली दूर सारताय. नवरा बायको तुम्ही एकीकडे तर मुलं आपली दूर सारताय. असंच का आपल्या मुलांना तुम्ही संस्कारांचे धडे देणार. म्हणून मी तुम्हाला सूचना वजा समज देतोय. मी एक भ्रमणध्वनी बोलतोय. म्हणून मी तुम्हाला सूचना वजा समज देतोय. वा, काही दिवसांनी मोबाईल सुद्धा आपल्याला सूचना म्हणजे समज देईल आणि तेव्हा तरी आपले डोळे उघडतील असा आशावाद या ठिकाणी आपण व्यक्त करूया. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात अशाच एका नव्या कवीसोबत. तोपर्यंत आपण पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम आठवणीतील कविता, कधीही कुठेही केव्हाही सी इंडिया चॅनलवर. आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी ज्योती जाधव या ठिकाणी आल्या, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार.